मराठवाड्यासाठी आनंदाची अशी ही बातमी. नाशिक आणि गोदावरी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं धरणातून जायकवाडीत आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला. जायकवाडी धरणात 13.10% इतका पाणी साठा आहे, तर जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. धरणातून 25,000 क्युसेकनं आवक सुरू आहे, तर जायकवाडी धरणाच्या वरील 8 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मराठवाड्यासाठी आनंदाची अशी बातमी आपण पाहतोय. जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे आणि त्यामुळं मराठवाड्यातील लोकांसाठी, मराठवाड्याच्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. 25,000 क्युसेकनं खरं तर पाण्याची आवक सुरू आहे. नाशिक आणि गोदावरी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत आता वाढ होताना पाहायला मिळते. बातमी संभाजीनगरमधून आपण पाहतोय. खरं तर केवळ संभाजीनगर नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी अशी ही आनंदाची बातमी, चांगली बातमी म्हणावी लागेल. Thank you.